कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टीची घोषणा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. आज मंत्रालयात अजित पवारांच्या मार्गदर्शनात नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत होणार बैठक. नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. खासदार निलेश लंकेंचं शेतकरी जन आक्रोश आंदोलन स्थगित. मंत्री राधाकृष्ण विखेंनी निलेश लंकेंकडे मागितला वेळ. दूध आणि कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी सुरू होतं आंदोलन. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आज नांदेडमध्ये जनजागृती यात्रा. दुपारी 12 वाजता सुरू होणार संवाद यात्रा. जरांगे यांच्या स्वागतासाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी. वरळी हिट अँड रन केसमधील आरोपी मिहिर शहा अजून फरार. आरोपीचे वडील राजेश शहा आणि कार चालकाला अटक. आज कोर्टात हजर करणार. आमच्या 9 मागण्या मान्य करा नाहीतर विधानसभेला जे होईल ती जबाबदारी माझी नाही. सर्व पक्षांना मनोज जरांगेंचा इशारा. नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का. 100 कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश. छगन भुजबळही अस्वस्थ असल्याचा दावा. दुसऱ्या 2020 सामन्यात भारताची झिम्बाब्वेवर 100 धावांनी मात. 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी. अभिषेक शर्माचं वादळी शतक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.